राम राम मंडळी, आपली बाती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळची वेळ आहे मस्तपैकी, 7:30 टायमिंग आहे. आता जनावर आपले मस्तपैकी उठले, त्यांना आता वैरण टाकायचे आणि आज आपण जाणार आहे गावात. गावात का जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, मी आता लगेच नाही सांगणार. तर आधी जनावरांना वैरण टाकू. इथं सोम्याला वैरण टाकलेली आहे मी, बाकीच्यांना वैरण टाकू आता आणि नंतर जाऊ गावात. तर मित्रांनो, मी आलोय गावात आता आणि ह्याच्या आधी तुम्हाला मी एकदा दाखवलं होतं ही वाडा. या वाडीची कंडिशन, ती भिंत पडली आणि पूर्ण मुळ्यांवर ही झाड उभा आहे एकदम. पूर्ण मुळ्यांवर उभा आहे झाड. हे आमचं घर, भगत निवास. आहे ग काय नाही, आज आमच्या आईचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे तुला. वाढदिवस मोठाच करणार होतो आम्ही, पण आम्हाला सुतक असल्यामुळे वाढदिवस करायचं नसतो. काय हा सुतक पडलं त्याच्यामुळं वाढदिवस करायचं नाही. गेल्या वर्षी आपण चांगला केलता वाढदिवस. कुराडे इथं का ठेवली जाते नाही का? जातो आता मी. तेवढं बिटवडं नाही येत त्या गाडीवर ठेवले. बरोबर. जाऊ मग आई, जातो. हा इथं बुसकाट ठेवलेले. काय कशाच बुसकाट आहे? गाडीला पिशवी लावा. आता ते आमचं गाव, गावातली घर सगळी जरा अशी तशी जायची. चला ह्यांचं काय चाललंय बघू आपण. काय करताय नेमकं किचन मध्ये तुम्ही? मी आता चपात्यात बारीक चुरतोय आपल्या गट्टूला मिठूला दुधाचा काळा ठेवायचा चपातीचा. किती घेतले चपात्या? दोन चपाती घेतलेले दोघांना मोठे मोठे आणि बारीक करून त्यात एक किळ चुरायचं. किळ खेळामुळे जरा ताकद येते कुत्र्यांना. खेळामध्ये फॉस्फरस असत, कॅल्शियम असत, त्यांना भेटून जात. आणि दूध अलीकडलं थंड आहे ते घ्या. कुत्र्यांना असं, जे इंग्लिश कुत्रे आहेत त्यांना असं दूध पाजायचं नाही कधी, कारण दूध त्यांना पचत नाही. पण आपण त्यांना दूध पाजत नाही, काला करण्यात फक्त थोडस दूध घे. दुधाच्या वासानं दूध त्यांना आवडीचे पदार्थ आहे कुत्र्याचे. दुधाच्या वासानं चपाती पिपाती मस्त पैकी खाऊन टाकतील. पहिली गॅस बंद करावं तापलं दूध. अलीकडे अलीकडे दुधाचा आम्ही शाकाहारी असल्यामुळे कुत्र्यांना आम्ही मांसाहार घेऊ सर काही चालत नाही. आम्ही सगळी फळ सुद्धा आम्ही असं दुधात थोडासा वास लावून खायला देतो, मग खात्या खायला लागते दीदी. केळ तर खाते, केळ चालतोय आपण. जिथन गट्टूला आपण आणलं का तिथं त्यांच्या तिथं ज्यांच्याकडून आम्ही कुत्रा आणतो गट्टू. बटाटा सुद्धा खाते उकडलेलं नुसतं. त्याला बटाटा म्हणलं तर ती पळतच येते.
आता आपण आणलं तसं नाही दूध काय चालतो चारतोय कुठं काय झालं काहीच नाही झालं दूध असं पचत नाही पण तुम्ही जर भाकरी बरोबर चपाती बरोबर जर असं चुरून ठेवलं ना तर ते पचत आणि दही पण पचतं त्याला दही पण चारायचं आम्ही दुपारी दही चारतो सकाळी दुधाचा काला आणि आधी मध्ये काय असेल ते खायला टाकतो आता ही आधी मिट्टूला खायला द्यायला चालू आहे मिट्टूला काय ठेवलं आधी दोघांना संघाने ठेवलं ना तर ते भांडणं करते ते त्याची ताकद जास्त आहे ते मारता याला आणि खाऊन देत नाही याला अहो खरं परवा दिवशी बरेच जण म्हणत होती की तुम्ही त्याला खायला टाकलं ह्याला का दिलं नाही ती दाखवायसाठी मी त्याला तिथं घेतलं होतं थोडं पण ती ह्याला जर खायला टाकलं तर ह्याला लय मारतं त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही ह्याला जरी टाकलं ना तरी ती ह्याला मारतं भांडणं करते दोघं यांना बाजूने आता ह्याचं झालं की त्याला सोडू आपण त्याला तिथं झाडाखाली बांधून ठेवलाय ह्याला खाईपर्यंत त्याला बांधून ठेवलाय नाही ह्याला खाऊच देत नाही ती खाऊन देत नाही त्याला काल आहे अजून याच्यामध्ये आपलं खाते आधी तुझं सगळं झालं की मग मला सांग गट्टूला आणलं सोडून आता जनावर पाण्यावर चालवले आपण पाणी पाजून सावलेलं माझं स्वाम्या आपल्याला बघून माती करतोय जरा जरा गट्टू मस्त पैकी सावलेलं बसलाय आता शांत झोपलाय आणि इकडं हे पक्षी भाला पक्षी मस्त पैकी त्यांचं दाणं टिपाय चालू आहे आपला कुठला त्रास नाही त्यांना दोन आहेत इथं इथे एक आहे आणि हे बघा इथे एक आहे दोघ जण आहेत तर जेवण काय काय बनवले बघू आपण वांग्याची भाजी बनवली मस्त आणि भाकरी तर मला जेवण वाढवलं करतो ना जेवण करतो आणि जे ताणून देतो ते तास दोन तास उठतच नाही आता ऊन झालंय बरं दादा वांग तर मित्रांनो मी आता बसलोय जेवायला आणि आपलं जेवण आहे मस्तपैकी वांग्याची भाजी आणि भाकर कांदा फेंदा चिरून जरा थोडा दे मला म्हणजे मग माझं जेवण एकदम मस्त होईल आणि तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या जेवण चांगलं आहे आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आता दररोज व्हिडिओ टाकणार आहे मी जय गुरुदेव